तर या संदर्भात माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर हे लाइव द्वारे जोडले गेलेले आहेत. किरण, काय सांगाल, आताची तिथली परिस्थिती काय आहे? सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्यात चुरस पाहायला मिळते. अत्यंत लक्षवेधित खरं तर ही निवडणूक आतापर्यंत ठरलेली आहे आणि आता जर आपण विचार केला तर दोन फेरे आता झालेल्या आहेत आणि या दोन्ही फेऱ्यांमध्ये सत्यजित तांबे हे आता जे आघाडीवर असल्याचं आपल्याला माहिती मिळते आहे. खरं तर पहिल्या फेरीमध्ये 7921 मतांनी खरं तर तांबे हे आता जे आघाडीवर होते आणि आता जे दुसरी फेरी आता काही वेळापूर्वी संपलेली आहे आणि दुसरी फेरीमध्ये देखील तांबे जे आघाडीवर असल्याचं आपल्याला माहिती मिळत आहे. त्यामुळे अत्यंत चुरशीची खरं तर ही निवडणूक होती. आता तिसरी फेरी झालेली आहे. या दोन्ही फेरीमध्ये जवळपास 12 ते 14 हजार मतांनी तांबे आघाडीवर असल्याची माहिती मिळते. माझ्यासोबत तांबेंचे जे प्रतिनिधी आहेत जे आतमध्ये काउंटिंग या केंद्रामध्ये होते ते आहेत. तर काय सांगाल, काय एकूणच आतापर्यंत किरण, तुमचा आवाज आमचा किरण तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. तुमचं नेटवर्क थोडं तपासून पहा. तर काही तांत्रिक अडचणींमुळे किरण गोटूर यांचा संपर्क तुटलाय. सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्या चुरस पाहायला मिळते. नाशिकच्या निकालाकडे आता सगळ्यांचंच लक्ष आहे. नाशिकच्या पदवीधर मतदारसंघात पहिल्यापासूनच राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. दोन्ही उमेदवारांनी अपक्ष म्हणून फॉर्म भरला होता.